आमची समस्या आहे की नगर सेवक येतात निवडून निवडणुकीच्या वेळेस फक्त येतात आणि निवडून आल्यानंतर ते आम्हाला तोंड दाखवत नाहीत. आमची समस्या आहे की नगर सेवक येतात निवडून निवडणुकीच्या वेळेस फक्त येतात आणि निवडून आल्यानंतर ते आम्हाला तोंड दाखवत नाहीत. आमची समस्या आहे की नगर सेवक येतात निवडून निवडणुकीच्या वेळेस फक्त येतात आणि निवडून आल्यानंतर ते आम्हाला तोंड दाखवत नाहीत. माझं नाव आहे मिल्का लालझरे. आपल्या प्रभागचं नाव बताय. प्रभाग ख्रिस्ती प्रभाग क्रमांक 19 ख्रिस्ती कॅम्प. आमची समस्या आहे की नगर सेवक येतात निवडून निवडणुकीच्या वेळेस फक्त येतात आणि निवडून आल्यानंतर ते आम्हाला तोंड दाखवत नाहीत. आमच्या पूर्ण नाल्या जे आहेत ते मी स्वतः बघा की सगळ्या भरलेल्या आहेत. अंडरग्राऊंड नाली नाही आहे आणि प्रत्येकाचे जे गरीब लोक आमच्या समोर राहतात त्यांच्या घरामध्ये सगळं पाणी घुसतं पावसाळ्यामध्ये पण आणि असं पण आणि त्यांना झोपायलासुद्धा जागा राहत नाही. आणि सर्व ठिकाणी पूर्ण कचरकुंडी आहे. कचरा उचलायला देखील लोक येत नाहीत. कचरकुंडीची जी गाडी आहे तिने दररोज यायला पाहिजे तर ती गाडी तर 2-3 महिने आली नाही आणि आता या आठवड्यात 2 वेळेस ती गाडी आलेली आहे. ती पण 5-6 दिवसातून एकदा ती गाडी येते. ती दररोज येत नाही. आणि इथून तर पूर्ण आमच्या मोहल्ल्यामध्ये छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यांमध्ये देखील नाल्या बांधलेल्या नाही आहेत तर सगळी दुर्गंधी आहे. आतमध्ये तुम्ही जाऊन पाहता तर आतमध्ये पण इतकी घाण आहे की माणसाला जायला सुद्धा हे वाटतंय. आणि खूप माशा वगैरे सगळं आजाराचं प्रदूषण सगळं ह्या मोहल्ल्यामध्ये आहे. मच्छर आहेत आणि कोणीही या मोहल्ल्याकडं लक्ष देत नाही आहेत. शिकायत आमचे लोक खूप वेळेस जातात पण ते एक वेळेस येतात फक्त स्वच्छ करतात. एकदा येऊन नाली काढून जातात दुसऱ्यांदा ते वर्षभर येत नाहीत. आले तर फक्त ज्यावेळेस सणवार असतो त्यावेळेस येऊन स्वच्छ करतात त्याच्यानंतर लक्ष देत नाहीत. आपके नजरिये से आपके विचार में इसके लिए जिम्मेदार कौन है? याला जिम्मेदार आहेत नगर सेवक ज्यांना आम्ही निवडून देतो. याला जिम्मेदार आहेत नगर सेवक ज्यांना आम्ही निवडून देतो. याला जिम्मेदार आहेत नगर सेवक ज्यांना आम्ही निवडून देतो. जी मैं आपसे पूछना चाहूंगा की आपके प्रभाग के नगर सेवक का नाम बताइए. आरिफ खान सामलेट मैडम. जी आपको आपके प्रभाग के नगर सेवक कौन नहीं है कौन है यह पता नहीं है? मालूम है. उनका नाम आते नहीं हमेशा. उनका सामने मैडम ने तो अभी भी मुंह नहीं दिखाया. जब से चुनाव चुन के आई है तो उसका मुंह भी मालूम नहीं हमको क्या कहा. और आरिब कुरैशी भी आते नहीं कभी नहीं आते. कौन कब आया? आज देख रहे हम आपको भी आज देख रहे. आपने मिले ना कभी हमारे? जब पूछो ना बाकी के लोगों से पूछो ना. विचारू दावाडन पाहिलं नाही काय आम्हाला? संजू दावाडन एकट्याने पाहिलं असं आम्ही पाहिलेलं नाहीये. दावाडे कोण आहे? लाईन मने नाही आते जाते मिळते. पुरे वाड जनता है. सात बार फोन करा, आठ बार फोन करा, फिर भी आए नहीं. इनका सुन के लीजिए उसके बाद में मैं बताता हूँ ना जो बताना है. इनकी समस्या जो है वो भी बताता हूँ सर. आशीष सर आपके सामने इन लोगों ने बोला कि हम मैडम को भी नहीं देखा है और आपको भी नहीं देखा. अच्छा तो मैं वही बता रहा हूँ ना सर आपको. अब इनके पहले पूरे समस्या सुन लीजिए और मैं हर एक समस्या का आपको जवाब देता हूँ कि इसका निवारण भी मैं आपका कर सकता हूँ. आप इनके पहले समस्या सुन लीजिए फिर मैं जवाब देता हूँ सर. वर्षभर कोणी निवारण केलं नाही. आता इतक्या दिवसाचे निवडून आलेत एकदा निवारण केलं नाही. सगळी घाण आहे. एवढ्या कचरा इथे पडतात. आम्ही स्वतः लोकांना पैसे देतो. कुठे ते पोर इथले इथल्या लोकांना पैसे आम्ही स्वतः देऊन कचरा नेऊन फेकायला लावतो. अभी आपने एक शब्द कहा कि आतापर्यंत केलं नाही पण आता करतील याचा अर्थ काय? करतील आता म्हणजे आता आम्ही जेव्हा टीव्हीवर बोलायला लागलो आम्ही जर त्यांच्या चूक सांगायला लागलो तिथे करणार.
आणि ते पण किती दिवस करणार आहे आम्हाला माहित आहे, थोडे दिवस करणार आहे. आता ख्रिसमसचा महिना आहे डिसेंबर, आणि त्याच्यामुळे ते करणार. आणि डिसेंबर गेला तर ते येतच नाही, रोड नाही, गल्ली नाही, काहीच नाही, व्यवस्था काही नाही. रब तेरा पूछेगा ओ बंदे क्या था तेरा कर्मा.